अध्यक्ष महोदय, शिक्षण ज्या प्रमाणे सगळ्यांना सारखं नाही. अध्यक्ष महोदय, जसा पैसा आहे तसं शिक्षण उपलब्ध आहे. आणि अशा अवस्थेमध्ये 50-60 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये आम्ही गरीब लोकांना शिक्षण शिकावं असं वाटतच नव्हतं, पण आता शिक्षण शिकावं असं वाटतंय म्हणून शिक्षणाचे दार बंद आहे. एकाइकडे प्रचंड फी आहे, तर दुसरीकडे स्पर्धा आहे. दावडेजी साहेबांचं पोरासोबत माझ्या खळ्यात राहणाऱ्या गरीब पोराला तुमच्या पोरासोबत स्पर्धा करावं लागतं. तुम्ही 50 स्पीडच्या गाडीनं पळायचं तुमच्या पोराला घेऊन, आणि मी एखाद्या झोपडीत राहणारा एखादा गरीब विद्यार्थी तुमच्या स्पीडनं गाडीच्या बरोबर पळावं लागतं. या स्पर्धेमध्ये तो टिकन कसा, त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तू कुठल्या अवस्थेत राहतं, या सगळ्याचा कुठेही आपण विचार करत नाही. मी गावात शिक्षण घेतोय, तिथं कसं शिक्षण भेटतं आणि मुंबईत शिक्षण कसं भेटतं याचा विचार आम्ही कधी करणार नाही. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का अतिशय दुरावस्था. पाणी भेटावं तर ते तुम्हाला शुद्ध पाणी भेटतं आणि आम्हाला पुन्हा डोबऱ्यातलं पाणी प्यायची अवस्था आहे. जेवणापासून तर शिक्षणापर्यंत सगळ्यापर्यंत हा सगळा विचार केला तर गावातला माणूस अजूनही दूर आहे, कसं दूर आहे. तावडेजी, आपल्या माध्यमातून पुन्हा झोपडीत राहणारा, अतिशय कष्ट करणारा, प्रामाणिकपणे जगणारा, जो मेहनतीच्या शिवाय एक खडकू दुसऱ्याचा खात नाही, घेत नाही, नजर ठेवत नाही, त्या विद्यार्थ्याचं आपण लक्ष खऱ्या अर्थानं इथं केंद्रित केलं पाहिजे, त्याच्याकडे आपण जाऊन थांबलो पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण पाहतो का कायदे भरपूर होते, कायदे कमी झाले नाही, पण कायदे अस्तित्वात असताना बोगस संस्था तुमच्या मुंबईतच आहे. जिथं शिक्षण मंत्री आहे, जिथं मुख्यमंत्री राहतं, जिथं कुलगुरू आम्ही मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू असतो, जे विद्यापीठ सगळ्यात सर्वोच्च आम्ही समजतोय, तिथं बोगस संस्था चालते कशा हो. जाहिरातीमध्ये सांगते का शासन मान्य विद्यापीठ संलग्न हजारो लोकांची फसवणूक करतं, कायदा आहे 2013 पण कारवाई कुठं झाली साहेब? कारवाई झाली कुठं सांगा ना, कोणाची ताकद आहे कारवाई करायची? कारण भरमसाठ पैसा आहे सबसे बढिया रुपया, रुपया महत्वाचा आहे, कायदे महत्वाचे ठरत नाही. पैसे दिले म्हणजे कायदे लुकतात, झुपतात, पसरून जातं, हे त्याच्यातलं ज्ञानबाची मेघ आहे. आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे का आपण कायदा करत असताना तशा प्रकारचं प्रशासन, तशा प्रकारचं ताकदवर माणसं उभे राहणं करणं गरजेचं आहे. किती समित्या नेमल्या, किती चौकशा केल्या, याच्यापेक्षा माणसं उभे राहणं गरजेचं आहे. आणि ते माणसं खऱ्या अर्थानं अजूनही तुम्हाला खेड्यापाड्यात सापडतं, शहरात सापडणं मुश्किल आहे. अध्यक्ष महोदय, या माध्यमातून मी जास्त बोलणार नाही, कारण कायदेमंडळातच कायदे खरं तर तसं कायदेमंडळ आहे, त्याच्यावर जास्त बोलायला पाहिजे. पण जसा सामान्य माणसासाठी कायदा नसतो ना, तसा इतर आम्ही आमच्यासारख्या अपक्ष सभासदांसाठी कायदा वेगळा असतो. समोरच्या पंक्तीवाल्यानं लागण तितकं बोललं पाहिजे आणि आम्ही बोलताना तिकडून लगेच बटन दाबली पाहिजे. हा कायदा आहे, हे सभागृह आहे, आणि मग हे असं चालतंच. कारण अखेर आपण पाहतो अध्यक्ष महोदय, पक्षात तर तुमचं पक्ष कसं आहे, हम पक्षो के गुलाम नाही आहे, आम्ही जनतेचे गुलाम आहे. जनता आमचा पक्ष आहे, जनता आमचा पक्ष आहे. आणि म्हणून आमचं सरकार, हा बच्चूकुळचा आदेश दिल्लीवर मुंबईहून चालत नाही, गावातला माणूस बच्चूकुळेला आदेश देतो, हे आमचं भाग्य आहे. आणि अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का प्रकरण क्रमांक 2 आणि 6 मध्ये आपण जागा वाटप आणि आरक्षण म्हटलं. अध्यक्ष महोदय 1995 कायदा आहे, अपंगासाठी 3% जागा हा राखीव ठेवल्या पाहिजे. तुम्ही अल्पसंख्याकांच्या कायद्याचा उल्लेख इथं केला, पण 1995 कायदा जो खास करून 6 देशानं बनवला, त्या कायद्याचा इथं तुम्ही विसर पडलेला आहे. मग अपंगानं शिक्षण शिकावं नाही का, त्यानं शाळेत यावं नाही का, त्यानं डॉक्टर व्हावं नाही का, त्यानं इंजिनियर व्हावं नाही का, मग याच्यासाठी आपण 3% आरक्षण का ठेवायचं नाही, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, कानांना ऐकायला येत नाही, त्याच्यासाठी तुमची अवस्था काहीच नाही. सरकार कोणाचं असू दे, पण अपंगासाठी न्याय भेटणं आता खऱ्या अर्थानं दुर्मिळ झालेला. अध्यक्ष महोदय, कर्णमधील विद्यार्थ्यांना अजूनही 10वीनंतरचा अभ्यासक्रम नाही, त्याचं शिक्षण 10वीपर्यंत तुम्ही थांबून ठेवलं, अशा प्रकारची अवस्था आहे. दुसऱ्या इकडे तुम्ही एका इकडे मेडिकल कॉलेज इंजिनियर व्हायचं असन तर मग अपंगासाठी 3% आरक्षण का ठेवू नये? ज्यांनी या देशासाठी शहीदी पत्कारली त्याच्यासाठी एखादी जागा ठेवता आली तर काय वाईट होतं? तुम्हाला ते जमणार नाही, कारण ते दुःख आपण तितक्या जवळून पाहता आले नाही. फक्त आपण भेटी दिल्या असन, पण प्रत्यक्षात त्याच्यातला जो काही आम्ही पाहतो दुःख आहे ते आपण अधिक जवळून पाहिलो. लोक एका दिवसासाठी जाते हो कोणाच्या घरात आणि थांबतोय रात्रभर, थांबन 15 दिवस थांबून पाहा ना कसं टिंत टपते म्हणून, ते कशा प्रकारचे हाल होतं म्हणून तिथं. अहो लाईट नसतं, वरतून तिराचा आवाज, उन्हाळा आम्ही पाहतो इतका तपलं असतं, आणि अशा वेळेस कसं राहतं? एक दिवस तर कोणी पिकनिक म्हणून जाईल,
पण खरं जीवन कळलं ना तर हे आरक्षण आपोआप येईल. जातीच्या धर्माच्या नावावर तुम्हाला हात लावता येत नाही कारण धर्मजातीवाले आता मोठे झाले. पण ज्याची जातच नाही, अपंगाची कोणती जात आहे, शहीदांची कोणती जात आहे, शेतकऱ्याला जातच नाही, म्हणून त्याचं आरक्षण तुमच्या खोपडीत येतच नाही. हे दुर्दैव्य आहे. आणि म्हणून आपण पाहतो का, मी एवढीच सूचना मांडतोय अध्यक्ष महोदय, का आपण याच्यासाठी किमान अपंग बांधवाचा इथं विचार झाला पाहिजे, जेणेकरून ज्याला दोन पायांनी त्याच्यासाठी तुमचे पाऊल पुन्हा आच्छेदिनसारखे त्याला पूर्ण स्वप्न पडले पाहिजे अशी अपेक्षा करतो. कारण तावडे साहेब तुमचा ताव आता खऱ्या अर्थानं आम्हाला समजला. आपण एक चांगलं बिल आणलं त्याच्याबद्दल खरोखरच आम्ही तुमचे फार आभारी आहोत, पण त्याच्यासोबत ह्या थोड्याशा दुरुस्त्या कराव्या इतकी विनंती करतो. आणि हे